नमस्कार, एम प्रॉडक्शन स्पिरिच्युअल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन विधी. आणि मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन यंदा चौथ्या की पाचव्या गुरुवारी याबद्दल आपण जाणून घेऊया आणि तारीखसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या शेवटच्या गुरुवारी यंदा अमावस्या असल्याने नेमकं उद्यापन विधी कधी करायचा असा बरेच महिलांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिलेला आहे. असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तर काही जणी 11 जानेवारीला अमावस्या असल्याने 4 जानेवारीला शेवटचा गुरुवार करून उद्यापन करणार आहेत. तर काही जणी 5व्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारीला उद्यापन करणार आहेत. तर काही ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार अमावस्या संध्याकाळी संपणार आहे, त्यामुळे ज्यांना अमावस्यानंतर उद्यापन करायचं आहे ते 11 जानेवारीच्या दिवशी देखील सुवासिनीला बोलावून भोजन आणि उद्यापनाचा विधी करू शकता. आणि अमावस्या ही अशुभ असते हा चुकीचा गैरसमज आहे लोकांच्या मनात. तर तसं काही नसतं. तर अमावस्या अशुभ नसते, त्यामुळे या दिवशीही उद्यापन करण्यामध्ये काहीच हरकत नाही. तर मी सांगितल्यानुसार आता तुमच्या मनात जो प्रश्न होता 11 तारखेला उद्यापन करायचं की नाही, तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता तुम्हाला. तर 11 जानेवारीला तुम्ही शेवटच्या गुरुवारी म्हणजेच 5व्या गुरुवारी उद्यापन करू शकता. आपण आता जाणून घेऊया गुरुवारचे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे करावे, त्याची विधी काय. संध्याकाळी तुम्ही 5 महिलांना किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा 5 नाही मिळाल्यात त्याच्यापेक्षा कमी महिला मिळाल्यात तरी चालतं, किंवा कन्यांना तुम्ही बोलवू शकता म्हणजेच कुमारिकांना, आणि त्यांना फळं देण्याची पद्धत आहे. तर ह्या तुमच्या घरी येतात, त्या लक्ष्मीच्या रूपामध्ये येतात, त्यामुळे त्यांना जमिनीवर बसवायचं नाही आहे. त्यांना आसन द्यायचं आहे. तुमच्याकडे पाट असल्यास पाट द्या, किंवा चटई असेल चटई द्या बसायला. त्यावरती बसून त्यांना हळदी कुंकू लावा. प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या घटाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून देवीला नमस्कार करून घरात शांतता आनंद रहावा याची प्रार्थना करावी. त्यानंतर घटावरील नारळ हलवावा, गजरावेणी फुलं केसांमध्ये माळावा, दुर्वा निर्माल्य म्हणजे जे तुम्ही पूजेसाठी सामान वापरले, जे फुलं वाहिली आहेत ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता, किंवा तुमच्या गार्डनमधील जी झाडं आहेत तिथे तुम्ही ती घालू शकता. ज्या सुपारी तुम्ही पूजेसाठी वापरल्यात त्या तुम्ही आहारामध्ये वापरू शकता, म्हणजे त्या तुम्ही खाऊ शकता. मात्र कापड किंवा साडी असल्यास ती गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता. काही जण नारळ लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता. आणि कलशामधील जे पाणी आहे ते तुळशी वृंदावनामध्ये घालायचे असते. हळदी कुंकू देवासाठी न वापरता थेट व्यक्तिगत वापरासाठी उपयोगामध्ये तुम्ही आणू शकता. शेवटच्या दिवशी सवासिनीला बोलावलं जातं. 5 बायकांना बोलवा, किंवा एक ब्राह्मण श्री तुम्ही सवासिन म्हणून तिला जेवायला बोलवू शकता. तिला तुम्ही हळदी कुंकू लावा, एखादी भेटवस्तू द्या. आणि महालक्ष्मी गुरुवारचं जे महात्म्य आहे ते त्यांना भेट म्हणून द्या. आपण नेहमी 5व्या गुरुवारी उद्यापन करत असतो. दरवर्षी 5 गुरुवार येतातच असे नाही, तर ह्या वर्षी तो योग आलेला आहे. 5 गुरुवार तुम्हाला पूजेसाठी मिळालेले आहेत, तर ह्या वर्षी तुम्ही 5व्या गुरुवारीच उद्यापन करावे. आणि अमावस्या आहे,
तर तुम्ही उलट त्याच दिवशी केलं पाहिजे, अगदी शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी। तर ह्यावर्षी सगळ्या महिलांनी 11 जानेवारीला हे उद्यापन करावे। तुम्ही जर चांगले विचार ठेवून, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून हे केले तर काहीही घडत नाही, उलट चांगलेच घडत असते आपल्या जीवनामध्ये। तर काहीच वाईट विचार न आणता हे उद्यापन करा।